शहादा तालुक्यातील डांबरे रस्त्याच्या कामामध्ये पाणी नेमकं का कुठे जिरते। वडाळी ते जयनगर कोंढावळ फाटा रस्त्याचं काम निकृष्ट होत असल्याचं नागरिकांमधून बोललं जाते। शहादा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता शाखा अभियंता हे अधिकारी धनदांडगे आणि ठेकेदाराचं हित जपण्यात मग्न असून तालुक्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून असंच दिसत आहे वडाळी ते जयनगर कोंढावळ फाटा या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे शहादा तालुक्यातील वडाळी ते जयनगर कोंढावळ या रस्त्याचं कसंबसं काम उरकून संबंधित ठेकेदारांचं बिल काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकारी आणि ठेकेदारांची धावपळ जोरात चालू आहे कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं हो असं वडाळी ते जयनगर कोंढावळ फाटा रस्त्याच्या बाबतीत म्हणावं लागेल या रस्त्याच्या कामाचा तपशील लावला नसून साईड पट्ट्यावर ऐवजी काळ्या मातीचा सर्रास वापर होत आहे यात रस्त्यापासून मुरुमवरती असून पावसाळ्यात पाणी रस्त्यावर येणार सध्या तालुक्यात लाखो करोडो रुपयांची कामं चालू असताना त्याच्यावर लक्ष देण्यासाठी पाहण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ नाही जाणून बुजून टाळटाळ केली जात आहे अशी नागरिकांमध्ये कुजबूज आहे टक्कल असलेल्या माणसानं विंग घातला तर जोराचा वार आल्यावर तो विंग उडूनच जातो टक्कल दिसत असतच असा काहीसा प्रकार या रस्त्याचा झालेला दिसून येत आहे रस्त्यावरून अवजड वाहतूक किंवा वाहन गेल्यावर रस्ता उखडत आहे संबंधित अधिकारी रस्ता पाहणी करूनही दुर्लक्ष केलं असून आता याला जबाबदार कोण अधिकारी की कॉन्ट्रॅक्टर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नेमकं पाठबळ कुणाचं असा प्रश्न आणि चर्चा सध्या तालुक्यात जोरात सुरू आहे प्रतिनिधी सुनील माळी एस बी एन मराठी शहादा नंदुरबार